नमस्कार विद्यार्थी मित्रों, मागील तासाला आपण लोकसंख्या वाढ या संदर्भातील असणाऱ्या महत्त्वाच्या ज्या संकल्पना आहेत त्या महत्त्वाच्या संकल्पना संज्ञा बघितलेल्या आहेत. त्याचबरोबर काळानुसार जागतिक लोकसंख्येमध्ये झालेली जी काही वाढ आहे ती वाढ सुद्धा आपण बघितलेली आहे. त्याचबरोबर लोकसंख्या संक्रमणाचे जे काही महत्त्वाचे टप्पे आहेत ते महत्त्वाचे टप्पे सुद्धा आपण अभ्यासलेले आहेत. तर लोकसंख्या जी आहे या लोकसंख्येच्या अनुषंगानं लोकसंख्येमध्ये असणारे विविध घटक आहेत. उदाहरणार्थ वयोगट असेल, लिंगरचना असेल किंवा स्त्री पुरुषांचे प्रमाण असेल. हे शासनाच्या ज्या काही वेगवेगळ्या सुधारणात्मक योजना आहेत त्या योजना राबवण्यासाठी किंवा ज्या काही असणाऱ्या वेगवेगळ्या समस्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी या घटकांचा उपयोग होतो. आणि त्या दृष्टीनं हे जे काही घटक आहेत हे घटक मनोऱ्याच्या सहाय्यानं किंवा पिरॅमिडच्या सहाय्यानं दर्शवले जातात आणि त्यांनाच आपण लोकसंख्या मनोरा किंवा लोकसंख्या पिरॅमिड असं म्हणतो. लोकसंख्येच्या या मनोऱ्यांद्वारे विविध वयोगटातील लोकांची जी काही संख्या आहे ही संख्या दर्शवली जाते. ही संख्या त्या ठिकाणी देशातील लोकसंख्या परिस्थिती समजण्यासाठी वापरलं जाणारं एक महत्त्वाचं साधन आहे आणि याद्वारेच आपण ज्या काही सुधारणात्मक योजना आहेत या सुधारणात्मक योजना त्या ठिकाणी राबवू शकतो. त्यासाठी ही माहिती जी आहे ही माहिती अतिशय उपयुक्त अशा स्वरूपाची आहे. तर हे जे काही मनोरे आहेत लोकसंख्येचे जे काही मनोरे आहेत ते मुख्यत्वे तीन प्रकारचे आहेत. पहिला जो आहे तो आहे विकसनशील देशांतील मनोरा किंवा पिरॅमिड. दुसरा आहे तो आहे विकसित देशातील पिरॅमिड किंवा मनोरा. आणि तिसरा आहे तो आहे कलश आकाराचा मनोरा. यामध्ये या मनोऱ्यांच्यामध्ये एका बाजूला आपल्याला पुरुष आणि दुसऱ्या बाजूला जे काही स्त्री आहे यांचं जे काही प्रमाण आहे हे प्रमाण दाखवलेलं आहे. मधल्या भागामध्ये आपल्याला लोकसंख्येमध्ये असणारे जे काही वेगवेगळे वयोगट आहेत हे वयोगट दाखवलेले आहेत. प्रत्येक मनोऱ्यामध्ये आपल्याला स्त्रियांचं आणि पुरुषांचं प्रमाण हे त्या ठिकाणी दिलेलं आहे, पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर वेगवेगळे वयोगट जे आहेत हे वयोगट दिलेले आहेत आणि त्या त्या अनुषंगानं तो मनोरा जो आहे हा मनोरा त्या ठिकाणी वेगवेगळ्या आकाराचा असा झालेला आहे. त्यामध्ये पहिला मनोरा बघा तो आहे विकसनशील देशातील मनोरा. आता या मनोऱ्याचा जर आपण अभ्यास केला तर या मनोऱ्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की या मनोऱ्यामध्ये तरुणांची जी काही संख्या आहे ही तरुणांची संख्या यामध्ये जास्त असलेली आपल्याला दिसून येते आणि त्या मानानं वृद्धांचं जे काही प्रमाण आहे ते वृद्धांचं प्रमाण कमी असलेलं दिसून येतं. कारण आपण गेल्या तासाला बघितलेलं आहे की विकसनशील देशामध्ये विशेषतः विकसनशील जे काही देश आहेत यामध्ये जन्मदर जो आहे हा जास्त असतो आणि मृत्यूदर त्या मानानं कमी असतो आणि त्यामुळं त्यामध्ये तरुणांची जी काही संख्या आहे ही तरुणांची संख्या आपल्याला जास्त असलेली त्या ठिकाणी दिसून येईल आणि त्या मानानं वृद्धांची जी काही संख्या आहे वृद्ध लोकांची जी काही संख्या आहे ती कमी असलेली आपल्याला या मनोऱ्यामध्ये दिसून येते. त्यानंतर दुसरा जो मनोरा आहे हा विकसित देशामधील मनोरा आहे. विकसित देशामध्ये त्या ठिकाणी जन्मदर जो आहे आणि त्याचबरोबर मृत्यूदर जो आहे हा मृत्यूदरसुद्धा त्या ठिकाणी नियंत्रित असतो. त्यामुळं या प्रकारच्या विकसित देशातील लोकसंख्या मनोऱ्यात जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्ही आपल्याला कमी प्रमाणात दिसून येतील. म्हणजे त्याचं जे काही पर्सेंटेज आहे हे पर्सेंटेज आपल्याला कमी असलेलं त्या ठिकाणी दिसून येईल आणि काही प्रमाणात हा मनोरा जो आहे हा स्त्री असतील किंवा पुरुष असतील यांच्या प्रमाणात हा जो काही मनोरा आहे हा स्थिर असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर तिसऱ्या आकाराचा जो मनोरा आहे तो कलश आकाराचा मनोरा आहे. आता गेल्या तासाला आपण बघितलं आहे की लोकसंख्या संक्रमणामध्ये आपल्याला औद्योगिकीकरणानंतरचा टप्पा आहे. तर या टप्प्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचा जो काही मनोरा आहे हा लोकसंख्येचा मनोरा दिसून येतो. त्यामध्ये बघा या प्रकारच्या मनोऱ्यात पुनरुत्पादक वयोगटातील लोकांच्या तुलनेत पूर्व पुनरुत्पादक वयोगटातील लोकांचे प्रमाण फारच कमी असलेलं आपल्याला दिसून येतं आणि ही वाढ जी आहे विशेषतः जे काही औद्योगिक देश आहेत या औद्योगिक देशांच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजे पुनरुत्पादक जो काही गट आहे या गटाच्या मानानं त्या ठिकाणी पूर्व पुनरुत्पादक जे काही लोक आहेत तर यांचं प्रमाण जे आहे हे प्रमाण आपल्याला फारच कमी असलेलं त्या ठिकाणी दिसून येतं. पुनरुत्पादक म्हणजे विशेषतः जो काही तरुणांचा गट आहे हा तरुणांचा गट त्या मानानं आपल्याला पूर्व पुनरुत्पादक लोकांचं जे काही प्रमाण आहे हे प्रमाण या मनोऱ्यामध्ये त्या ठिकाणी कमी असलेलं दिसून येतं. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी विकसनशील देश असतील किंवा विकसित देश असतील किंवा त्यानंतर औद्योगिकरणानंतरचा जो काही टप्पा आहे त्यामध्ये आपल्याला असणारी जी काही लोकसंख्या आहे या लोकसंख्येचं आपल्याला अशा पद्धतीनं मनोऱ्यांच्या सहाय्यानं विश्लेषण जे आहे हे विश्लेषण करता येईल आणि याचा आधार घेऊन आपल्याला ज्या काही असणाऱ्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्या समस्या सोडवता येऊ शकतात किंवा जे काही आपल्याला भविष्यामध्ये जी काही धोरणं राबवायची आहेत तर त्यासाठी याचा जो काही अभ्यास आहे याचा अभ्यास आपल्याला करता येतो आणि त्याच्या आधारे आपल्याला भविष्यातील योजना ज्या आहेत या योजना आपल्याला आखता येतात. तर यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्या सर्वांनाही माहिती आहे की विकसनशील देश जे आहेत या विकसनशील देशांची लोकसंख्या जी आहे ही लोकसंख्या झपाट्यानं वाढत आहे.
म्हणजे जर लोकसंख्या वाढीचा जर आपण त्या ठिकाणी ट्रेंड बघितला तर त्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की जवळजवळ 99% लोकसंख्या वाढ ही विकसनशील देशामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. आणि त्या मानानं विकसित देश जे आहेत या विकसित देशामध्ये लोकसंख्या वाढीचा जो काही दर आहे हा दर अतिशय कमी असलेला आपल्याला दिसून येतो. आपण भविष्यातला 2050 जर आपण विचार केला तर त्यामध्ये विकसनशील देशामधील लोकसंख्या ही जवळजवळ 55% वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे आत्ता लोकसंख्या वाढीचा दर जर आपण विचारात घेतला तर त्या लोकसंख्या वाढीच्या दरानं विकसनशील देशामधील लोकसंख्या जी आहे ती लोकसंख्या 2050 वाढू शकते. आणि तेच जर आपण विकसित देश जर घेतले तर विकसित देशामध्ये मात्र हे प्रमाण जे आहे हे खूपच अल्प असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यामध्ये 4% वाढ जी आहे ही वाढ आत्ताच्या दरानं अपेक्षित आहे. तर यामध्ये आपण बघितलं तर सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आपल्याला तर माहिती आहे की चीन हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला या पृथ्वीतलावरचा देश आहे. त्याची लोकसंख्या जवळजवळ 142.8 crore एवढी आहे. चीननंतर भारताचा नंबर लागतो. भारतामध्ये 135.3 crore एवढे लोक आत्ता सध्या आहेत. त्यानंतर भारतानंतर मात्र अमेरिकेचा नंबर लागतो. पण याची जी लोकसंख्या आहे ती चीन आणि भारताच्या मानानं पाहिली तर खूपच कमी आहे. जवळजवळ 32.7 crore एवढी यांची लोकसंख्या आहे. अमेरिकेनंतर इंडोनेशिया 26.8 crore, त्यानंतर ब्राझील 20.9 crore, पाकिस्तान 21.2 crore, रशिया 14.6 crore, बांगलादेश 16.1 crore, नायजेरिया 19.6 crore आणि मेक्सिको 12.6 crore. तर अशा पद्धतीनं सर्वाधिक लोकसंख्या असणारे हे पहिले 10 आहेत की ज्यामध्ये आपल्याला चीन आणि भारत यामध्ये 100 crore जास्त अशी लोकसंख्या दिसून येते. आणि इतर जर देश आपण पाहिले तर त्यामध्ये लोकसंख्या जी आहे ती लोकसंख्या त्या मानानं कमी असलेली आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीनं आपण लोकसंख्या वाढ या लोकसंख्या वाढीमध्ये महत्त्वाच्या ज्या काही संज्ञा आहेत त्या संज्ञा आपण बघितलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्याचे संक्रमण बघितले. त्यानंतर त्याचा जो काही मनोरे आहे हे मनोरेसुद्धा बघितले की जे आपल्याला अभ्यासासाठी त्या ठिकाणी उपयुक्त ठरतात. आता या लोकसंख्येवर लोकसंख्या वाढीवर परिणाम करणारा असा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे आणि तो घटक म्हणजे लोकसंख्येचे किंवा लोकांचे स्थलांतर. तर आपण जे काही वाढीचा दर बघितला त्या वाढीच्या दरामध्ये सुद्धा बघितलं की नैसर्गिक वाढ असेल किंवा स्थलांतरामुळे झालेली वाढ असेल किंवा स्थलांतरामुळे झालेली घट असेल. तर याचा उपयोग करून आपण जे काही वाढीचा दर आहे हा वाढीचा दर आपण त्या ठिकाणी पाहतो किंवा वाढीचा दर जो आहे हा वाढीचा दर आपण घेतो. आणि यामुळं लोकांचे जे काही स्थलांतर आहे हे लोकांचे स्थलांतर किंवा लोकसंख्या जे आहे एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये असणारी ही त्या स्थलांतरामुळं प्रभावित होते. तर लोकांचं स्थलांतर म्हणजे काय? तर स्थलांतर म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणारी मानवी हालचाल होय. म्हणजे एका ठिकाणाहून लोक काही कारणास्तव दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी हालचाल करतात. या हालचालीलाच आपण काय म्हणतो? तर स्थलांतर असं म्हणतो. यामुळे एकतर त्या ठिकाणच्या विशिष्ट क्षेत्रामधल्या लोकसंख्येमध्ये वाढ होईल किंवा त्या ठिकाणी घट होईल. अलीकडे स्थलांतर ही संपूर्ण जगामधील एक प्रमुख समस्या बनली आहे. कारण त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती असतील किंवा काही मानवनिर्मित आपत्ती असतील तर यामुळे लोकांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर जे आहे हे स्थलांतर होत असलेलं आपल्याला दिसून येतं. स्थलांतराची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया मुख्यत्वे 2 होते. पहिला आहे त्यामध्ये काय होतं बघा, तर एखाद्या भागातून लोक जे आहेत हे लोक स्थलांतरित होऊन बाहेर जातात. म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशामधून लोक दुसऱ्या प्रदेशामध्ये जातात किंवा दुसऱ्या भागातील लोक येऊन एखाद्या विशिष्ट भागामध्ये स्थायिक होतात. अशा पद्धतीनं स्थलांतर होतं. एखाद्या विशिष्ट भूप्रदेशातील लोक दुसऱ्या प्रदेशामध्ये जातात त्यालासुद्धा आपण स्थलांतर म्हणतो. किंवा दुसऱ्या भागातील लोक जे आहेत हे एखाद्या विशिष्ट भूप्रदेशामध्ये येतात आणि तिथंच ते स्थायिक होतात तर त्यालासुद्धा आपण स्थलांतर जे आहे हे स्थलांतर म्हणतो. आता हे जे स्थलांतर आहे हे स्थलांतर होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. त्यामध्ये काही घटक हे नैसर्गिक असतात आणि काही घटक त्या ठिकाणी मानवनिर्मितसुद्धा असतात. तर हे जे घटक आहेत यामध्ये मुख्यत्वे घटक जे आहेत त्यामध्ये आपण जर बघितलं तर बेरोजगारी असेल किंवा रोजगार असेल, त्याचबरोबर आर्थिक अविकसितता असेल, त्याचबरोबर कमी वेतन किंवा पगार असेल, काही ठिकाणी राजकीय अस्थिरता असते, काही ठिकाणी युद्ध होत असतात, त्याचबरोबर काही ठिकाणी विवाद आणि संघर्ष असतात म्हणजे कायम युद्धजन्य अशा पद्धतीची परिस्थिती असते, किंवा स्वातंत्र्याचा अभाव असतो, अनेक बंधनं असतात त्या लोकांच्यावर, त्याचबरोबर धर्म आणि राजकारणावर आधारित त्या विशिष्ट भूप्रदेशामध्ये जर भेदभाव होत असेल आणि त्याचबरोबर वैद्यकीय सेवेचा जर अभाव असेल तर अशा ठिकाणी लोक जे आहेत हे लोक राहण्यासाठी त्या ठिकाणी
राहत नाहीत अशा ठिकाणी आणि त्यामुळे त्यांचं स्थलांतर जे आहे हे स्थलांतर होत असतं. म्हणजे जर सोयी सुविधा मानवी जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या जर पुरेशा प्रमाणात जर उपलब्ध झाल्या नाहीत किंवा उपजीविकेचं साधन जर उपलब्ध झालं नाही किंवा काही नैसर्गिक आपत्ती जर आल्या तर अशा परिस्थितीमध्ये लोक काय करतात तर त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी स्थलांतर करतात. त्याचबरोबर काही ठिकाणी लोक येऊन राहतात म्हणजे बाहेरच्या दुसऱ्या भागातून येऊन लोक स्थायिक होतात. मग यासाठी काय कारणं आहेत तर बघा त्यामध्ये उत्तम आर्थिक संभावना असते, आर्थिक स्रोत जे आहेत ते आर्थिक स्रोत उपलब्ध असतात. त्याचबरोबर त्या ठिकाणचं राहणीमान आर्थिक स्रोत असल्यामुळं आर्थिक विकास झाल्यामुळं राहणीमान उत्तम प्रकारचं असतं, सुशासन असतं, सुरक्षा आणि स्थिरता असते, त्याचबरोबर स्वातंत्र्य असतं, कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतात. तर अशा ठिकाणी लोक जे आहेत हे राहण्यासाठी उत्सुक असतात आणि त्यामुळं त्यांचं स्थलांतर जे आहे हे स्थलांतर होत असतं. अशा पद्धतीनं बघा काही नैसर्गिक घटक असतील किंवा काही मानवनिर्मित घटक असतील. नैसर्गिक घटकांमध्ये विशेषतः ज्या काही नैसर्गिक आपत्ती असतील, पूर असेल, दुष्काळ असेल, यासारख्या ज्या काही नैसर्गिक आपत्ती असतील तर यांच्यामुळं लोकांचं स्थलांतर होतं. किंवा काही मानवनिर्मित जे काही घटक आहेत यामध्ये मुख्यत्वे घटक आहेत तो आहे रोजगार किंवा उपजीविकेचे जे काही साधन आहे हे साधन, त्याचबरोबर स्वातंत्र्य असेल, वैद्यकीय सुविधा असतील, तर यांच्यामुळं लोकांचं जे काही स्थलांतर आहे हे स्थलांतर होत असतं. आणि या सर्वाचा परिणाम जो आहे या सर्वाचा परिणाम त्या ठिकाणी लोकसंख्येवर होतो. म्हणजे एक तर लोकसंख्या वाढेल किंवा त्या विशिष्ट भूप्रदेशामधील लोकसंख्या जी आहे यामध्ये घट होईल. तर अशा पद्धतीनं जर आपण बघितलं तर विशेषतः जे काही विकसनशील देश आहे या विकसनशील देशामध्ये अशा ज्या काही वेगवेगळ्या सोयीसुविधा आहेत त्यांचा आपल्याला अभाव असलेला दिसून येतो आणि त्यामुळं लोक जे आहेत हे विशेषतः विकसित देश जे आहेत या विकसित देशामध्ये स्थलांतर करण्याचा प्रयत्न करतात. किंवा काही ठिकाणी युद्धजन्य जिथं परिस्थिती आहे त्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी लोक जे आहेत ह्या त्या विशिष्ट भूप्रदेशामधून ज्या ठिकाणी स्थैर्य असेल, स्वातंत्र्य असेल, सुरक्षा असेल अशा ठिकाणी स्थलांतर करतात. आणि या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून लोकसंख्या जी आहे या लोकसंख्येमध्ये एकतर वाढ होते किंवा त्याचबरोबर लोकसंख्येमध्ये घट होते. तर अशा पद्धतीनं लोकसंख्या वाढ जे आहे ही लोकसंख्या वाढ आपण पाहिलेली आहे. कशा पद्धतीनं लोकसंख्या जी आहे त्या लोकसंख्या वाढ होते आणि त्यासाठी कोणकोणते घटक जे आहेत हे कोणकोणते घटक कारणीभूत आहेत. तर यानंतरचा पुढचा जो मुद्दा आहे तो आहे या लोकसंख्येशी संबंधितच आहे ग्रामीण आणि शहरी वसाहती. म्हणजे सुरुवातीच्या भागामध्ये आपण बघितलेलं आहे की मानव जो आहे हा मानव सुरुवातीच्या काळामध्ये जे काही नैसर्गिक अधिवास आहे या नैसर्गिक अधिवासांमध्ये राहत होता. पण नंतरच्या काळामध्ये तो मानवनिर्मित जे काही अधिवास आहे या मानवनिर्मित अधिवासामध्ये राहू लागला आणि हळूहळू मग जे काही वेगवेगळ्या ग्रामीण असतील किंवा शहरी भागात असतील वसाहती ज्या आहेत या वसाहती अस्तित्वात आलेल्या आपल्याला दिसून येतात. तर आपण पाहिलेलं आहे की सुरुवातीच्या काळात मानव जो आहे हा गुहेमध्ये राहत होता, त्यामुळे त्याला प्रतिकूल हवामान जे आहे या प्रतिकूल हवामानापासून त्याचं संरक्षण होत नव्हतं. अशावेळी त्याला घरे बांधण्याचा किंवा एखादा संरक्षित असा निवारा बांधण्याची त्याला आवश्यकता भासू लागली आणि त्यातूनच मग लोक वेगवेगळ्या प्रकारची घरं बांधू लागली आणि त्यातूनच मग वेगवेगळ्या वस्त्या ज्या आहेत या वस्त्या विकसित झाल्या. यामध्ये मुख्यत्वे वसाहती करण्यासाठीचे जे काही भौतिक घटक आहेत हे भौतिक घटक मुख्यत्वे दोन आहेत. त्यातला पहिला आहे तो म्हणजे निवारा. या निवाऱ्यामध्ये विशेषतः सुरक्षितता जी आहे हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. निवाऱ्यामुळं मानवाला सुरक्षितता जी आहे ही सुरक्षितता प्राप्त झाली. त्याचबरोबर त्याचं खाजगी जीवन असेल किंवा संरक्षणासाठी बनवलेले भिन्न आकार असतील, प्रकार असतील, बांधकामाचं वेगवेगळं साहित्य असेल तर यावर आधारित मानव वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही निवारे आहेत हे निवारे बांधू लागला किंवा त्यामध्ये आपल्याला भिन्नता असलेली दिसून येते. त्यानंतर निवाऱ्याबरोबरच वसाहती होण्यासाठी आणखी एका घटकाची गरज आहे किंवा आणखी एक घटक त्यावर प्रभाव टाकतो तो म्हणजे पायाभूत सुविधा. यामध्ये रस्ते असतील, रेल्वे जाळे असेल, नळमार्ग असतील, केबल किंवा विविध वस्तूंचा पुरवठा असेल, ऊर्जेचा पुरवठा असेल, पाण्याचा पुरवठा असेल, शिक्षण किंवा मनोरंजनाच्या सोयीसुविधा असतील तर इत्यादींचा समावेश होतो. या सर्व घटकांचा त्या ठिकाणी एकत्रित परिणाम होऊन त्या ठिकाणी ग्रामीण किंवा शहरी वसाहती आहेत. या ग्रामीण किंवा शहरी वसाहती त्या ठिकाणी ग्रामीण किंवा शहरी वसाहती ज्या आहेत या ग्रामीण किंवा शहरी वसाहती असलेल्या आपल्याला दिसून येतात. तर यांचं वर्गीकरण जे आहे हे लोकसंख्येच्या आधारावर आणि त्याचबरोबर त्यांच्या ज्या काही क्रिया आहेत, वेगवेगळ्या क्रिया आहेत, तर या क्रियांच्या आधारावर यांचं जे काही वर्गीकरण जे आहे हे वर्गीकरण झालेलं आहे. हे वर्गीकरण मुख्यत्वे दोन भागामध्ये झालेलं आहे. पहिलं आहे ते म्हणजे ग्रामीण वसाहती आणि दुसरा जो भाग आहे तो म्हणजे शहरी वसाहती. आता
ग्रामीण वसाहतीमध्ये काय येतं तर ग्रामीण वसाहतीमध्ये मुख्यत्वे जी खेडी आहे ती खेडी येतात. यामध्ये खेडी जर आपण बघितलं तर ज्यांची लोकसंख्या 5,000 पेक्षा कमी आहे अशा वसाहतींना आपण खेडे असं म्हणतो. त्यानंतर समजा एखाद्या ठिकाणी 50 पेक्षा कमी लोक जर वस्ती करत असतील तर अशा वसाहतींना आपण वाडी म्हणतो किंवा त्याला आपण खेडे असं सुद्धा म्हणतो. आणि अगदीच विखुरलेली जर त्या ठिकाणी मानवाची वसाहत असेल की ज्यामध्ये लोकसंख्या अतिशय कमी असतील तर अशा ठिकाणाला आपण वस्ती असं म्हणतो. म्हणजे वस्ती, वाडी आणि त्यानंतर खेडी. खेड्यांच्या नंतर 5,000 पेक्षा जर लोकसंख्या जास्त असेल पण ती जर 1,00,000 पेक्षा कमी असेल तर अशा वसाहतींना आपण गाव म्हणतो. पहा, लोकसंख्येच्या आधारावर मानवी जे काही वसाहत आहे त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यामध्ये अतिशय कमी विरळ लोकसंख्या असेल तर ती वस्ती असते, 50 पेक्षा जर कमी लोकसंख्या असेल तर ती वाडी असते, त्यानंतर 5,000 पेक्षा कमी जर लोकसंख्या असेल तर त्याला आपण खेडेगाव म्हणतो किंवा खेडे म्हणतो. आणि गाव जे आहे ते 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असेल पण 1,00,000 पेक्षा लोकसंख्या जर कमी असेल तर त्याला आपण गाव म्हणतो. अशा पद्धतीनं ग्रामीण ज्या काही वसाहती आहेत या ग्रामीण वसाहतींचं वर्गीकरण जे आहे हे वर्गीकरण झालेलं आहे. त्यानंतर ज्या शहरी वसाहती आहेत त्या शहरी वसाहतींचं वर्गीकरण जे आहे हे 3 भागामध्ये झालेलं आहे. पहिलं आहे ते आहे शहर. तर शहर कशाला म्हणतात बघा, की लोकसंख्या 1,00,000 पेक्षा जास्त असेल पण लोकसंख्या जी आहे ही त्या ठिकाणी 10,00,000 पेक्षा कमी असेल. तर अशा वसाहतींना आपण शहर म्हणतो. त्यानंतर पुढचा भाग आहे तो आहे नगर. यामध्ये लोकसंख्या जी आहे ती 10,00,000 पेक्षा जास्त असते पण ती 1,00,000,000 पेक्षा कमी असते. अशा वसाहतींना आपण नगर म्हणतो. आणि ज्या वसाहतींची लोकसंख्या ही 1,00,000,000 पेक्षा जास्त असते त्यांना आपण महानगर अशा पद्धतीनं म्हणतो. अशा पद्धतीनं मानवी ज्या काही वसाहती आहेत या मानवी वसाहतींचं त्या ठिकाणी वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण झालेलं आहे. म्हणजे 2 प्रकारे वर्गीकरण आहे, एक आहे ग्रामीण आणि शहरी वसाहती. ग्रामीणमध्ये आपल्याला बघा वस्ती येते, वाडी येते, 50 पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर खेडी आहे, यामध्ये 5,000 पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर, आणि गाव 5,000 ते 1,00,000 पर्यंत लोकसंख्या असेल तर. शहरांच्यामध्ये शहर, नगर आणि महानगर. 1,00,000 ते 10,00,000 लोकसंख्या असेल तर शहर असेल, त्याला आपण शहर म्हणतो. 10,00,000 ते 1,00,000,000 पर्यंत लोकसंख्या असेल तर आपण नगर म्हणतो. आणि 1,00,000,000 पेक्षा जास्त लोकसंख्या जर असेल तर त्याला आपण महानगर म्हणतो. तर अशा पद्धतीनं मानवी ज्या काही वसाहती आहेत या मानवी वसाहतींचं वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण झालेलं आहे. आता जसजसं आपण बघितलेलं आहे की लोकसंख्या जसजशी वाढत जाते तर त्या त्या प्रमाणात लोकसंख्येशी संबंधित ज्या काही समस्या आहेत या समस्यासुद्धा वाढत जातात. म्हणजे संज्ञांच्यामध्ये आपण बघितलेलं आहे बघा, वहन क्षमता, पृथ्वीची एक मर्यादित वहन क्षमता आहे, त्याच्यापेक्षा जास्त जर लोकसंख्या वाढली तर नैसर्गिक संसाधनांचा तुटवडा जाणवतो आणि त्यातूनच मग वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. त्यामध्ये विशेषतः पर्यावरणाचा ऱ्हास होतो आणि पर्यावरणीय वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत या समस्या त्या ठिकाणी निर्माण होतात. आता या शहरी असेल किंवा ग्रामीण भाग असेल यांच्याशी संबंधितसुद्धा किंवा या वसाहतींशी संबंधितसुद्धा अशाच पद्धतीनं काही समस्या आहेत. त्यामध्ये बघा, विशेषतः पर्यावरणीय ज्या काही समस्या आहेत या पर्यावरणीय समस्या ग्रामीण भागाशी तुलना करता शहरी भागामध्ये आपल्याला जास्त असलेल्या दिसून येतात. कारण ग्रामीण भागामध्ये पर्यावरणाचं जे काही संरक्षण आहे, पर्यावरणाचं संरक्षण किंवा संवर्धन हे केलेलं असतं, पण त्या मानानं शहरी भागामध्ये पर्यावरण जो आहे ह्या पर्यावरणाचा ऱ्हास आणि विनाश आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो आणि त्यामुळं अनेक समस्या ज्या आहेत या समस्या निर्माण होतात. त्यातली पहिली समस्या आहे शहरी भागातील, ती म्हणजे भूमी व जैवविविधता. जमीन असेल किंवा जैवविविधता असेल या जैवविविधतेशी संबंधित अनेक समस्या ज्या आहेत या समस्या दिसून येतात. त्यामध्ये बघा, पीक जमिनीचा नाश, म्हणजे शेतीचं जो क्षेत्र आहे या शेतीचं क्षेत्राचं रूपांतर जे आहे हे रूपांतर इतर जे काही जमीन आहे किंवा त्या जमिनीचा जो काही वापर आहे हा इतर कारणांसाठी केला जातो आणि त्यामुळं पीक जमिनीचा नाश जो आहे, शेतीचं जे काही क्षेत्र आहे, शेतासाठी राखीव ठेवलेली जी काही जमीन आहे तर त्याचा नाश होतो आणि याचा परिणाम काय होतो तर अन्नधान्य उत्पादन जे आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होतो.
त्याचबरोबर जंगले आणि गवताळ जमिनींचा नाश, म्हणजे मानवी वसाहती वसवण्यासाठी जंगलांची कटाई केली जाते, त्याचबरोबर जी काही कुरणं असतील, गवताळ प्रदेश असतील, तर यांचासुद्धा नाश केला जातो आणि त्या ठिकाणी मानवाची जी काही वस्ती आहे किंवा वसाहती आहे त्या वसवल्या जातात. त्याचबरोबर पाणथळ जमिनीचा नाश, ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी जंगलांचा आणि गवताळ जमिनींचा नाश होतो, त्याच पद्धतीनं पाणथळ ज्या जागा आहेत की ज्या जागा जैवविविधता ज्या आहे या जैवविधतेसाठी अतिशय महत्त्वाच्या असतात, तर तिथंसुद्धा काय केलं जातं, तर त्या पाणथळ जागा बुजवल्या जातात, तिथं त्यांचं रूपांतर जमिनीमध्ये केलं जातं आणि तिथं त्या ठिकाणी घरे बांधली जातात. त्याचबरोबर वन्यजीवांच्या अधिवासाची हानी आणि विभाजन, म्हणजे जंगलं नाहीशी झाली, गवताळ प्रदेश नाहीशी झाले, त्याचबरोबर पाणथळ जमिनी नाहीशा झाल्या, त्यामुळं त्यांच्यावर अवलंबून असणारे जे काही सजीव आहेत, वन्यजीव आहेत, तर या वन्यजीवांचा सुद्धा नाश होतो, त्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू जो आहे हा मृत्यू होतो. आणि त्याचबरोबर मातीची वाढती धूप, म्हणजे गवताळ प्रदेश जे आहेत किंवा विशेषतः जंगलं जी आहेत ती मातीची धूप होण्यापासून रोखतात. माती जी आहे किंवा जमिनीवर असणारे जे काही मातीचे कण आहेत हे यांच्यामुळं त्या ठिकाणी टिकून ठेवले जातात. पण यांचं आवरण जंगलांचं असेल किंवा गवताळ प्रदेशांचं जे काय आवरण आहे, गवताळचं जे काय आवरण आहे, हे जर त्या जमिनीवरून नाहीसं झालं तर हे मातीचे कण उघडे पडतात आणि त्यामुळं वारा असेल किंवा पाणी असेल याच्याद्वारे त्याची मोठ्या प्रमाणात धूप जी आहे ही धूप होते. तर अशा पद्धतीच्या भूमी आणि जैवविविधतेशी संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या समस्या निर्माण होतात. त्याचबरोबर मानवी आरोग्याच्या सुद्धा समस्या निर्माण होतात, यामध्ये विशेषतः दूषित पाणी आहे, त्याचबरोबर पर्यावरणीय प्रदूषण आहे, वाढती वाहतूक असेल याच्यामुळं होणारं हवेचं प्रदूषण आहे आणि कचऱ्यामुळं होणारं विद्रुपीकरण आहे, म्हणजे जे काही प्रदूषण होतं हवा पाणी जमीन असेल यांचं जे काही प्रदूषण होतं त्यामुळं मानवाचं आरोग्य धोक्यात येतं आणि ते जे काही शहर असतील त्यांचं सौंदर्यसुद्धा बिघडतं. त्यानंतर महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे पाणी. पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे की ज्याचं सर्वात जास्त प्रदूषण जे आहे हे प्रदूषण होतं. यामध्ये बघा पृष्ठीय जे काही पाणी आहे हे वाहून जाण्याच्या प्रक्रियेत वाढ होते, कारण जंगलं जे आहेत किंवा त्या ठिकाणी गवताळ प्रदेश आहेत हे जमिनीमध्ये पाणी मुरवण्याचं काम करतात आणि त्यामुळे ज्यावेळी यांचं आच्छादन नाहीसं होतं त्यावेळी जे काही पाणी जमिनीवर पडतं ते लगेचच वाहून जातं. वाढते पृष्ठीय भूजल प्रदूषण, म्हणजे यामध्ये पृष्ठभागावर असणारे असेल किंवा जमिनीमध्ये असेल जे काही पाणी आहे, भूजल आहे किंवा भूपृष्ठावर असणारं जे काही पाणी आहे त्याचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. पूरस्थितीमध्ये वाढ होते, सांडपाण्याच्या नैसर्गिकरित्या होणाऱ्या प्रक्रियांमध्ये घट होते, म्हणजे जे काही प्रदूषण आहे प्रदूषण नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी काही प्रमाणात कमी होऊ शकतं, पण शहरामध्ये काय होतं प्रदूषणाची पातळी जी आहे ही सातत्यानं वाढत जाते आणि त्यामुळं प्रदूषणाचं प्रमाण हे जे आहे हे प्रदूषणाचं प्रमाणसुद्धा सातत्यानं वाढत जातं. त्याचबरोबर ऊर्जा हवा आणि हवामान, ऊर्जेचा वाढता जो काही वापर आहे मानवाच्या वेगवेगळ्या गरजा भागवण्यासाठी ऊर्जेचा वापर हा वाढवला जातो, त्याचबरोबर बरीचशी ऊर्जा जी आहे याचा अपव्ययसुद्धा केला जातो आणि यामुळं प्रदूषणामध्ये वाढ होते. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की जागतिक तापमान जे आहे त्या तापमानामध्ये सुद्धा वाढ होत आहे. त्याचबरोबर ओझोन थराचा जो काही क्षय आहे हा ओझोन थराचा क्षयसुद्धा होत आहे. की ऊर्जेच्या ज्या काही समस्या आहेत किंवा हवा आणि हवामानाशी संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या विशेषतः आपल्याला शहरी भागामध्ये दिसून येतात आणि या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून काही आर्थिक घटक जे आहेत हे आर्थिक घटक प्रभावित होतात. यामध्ये विशेषतः जो काही कर आहे हा आपल्याला शहरी भागामध्ये जास्त असलेला दिसून येईल. त्याचबरोबर हे जे काही नैसर्गिक संसाधने आहेत ती नैसर्गिक संसाधनांमध्ये घट झाल्यामुळं व्यवसाय जे आहेत या व्यवसायामध्ये सुद्धा घट होते. त्याचबरोबर बेरोजगारी जी आहे ही बेरोजगारीसुद्धा मध्येसुद्धा वाढ झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा पद्धतीनं शहरी जे काही वसाहती आहेत त्यामध्ये पर्यावरणाशी संबंधित वेगवेगळ्या ज्या काही समस्या आहेत या समस्या आपल्याला दिसून येतात. त्या मानानं जर ग्रामीण भाग आपण बघितला तर ग्रामीण भागामध्ये आपल्याला या समस्या या कमी प्रमाणात दिसून येतात. यामध्ये विशेषतः स्वच्छतेचा अभाव असेल, सांडपाणी जे आहे याचा निचरा असेल किंवा ज्या काही वैद्यकीय सुविधा असेल त्यांचा अभाव असेल, त्याचबरोबर कीटकनाशके असतील किंवा खते असतील तर यांचा अमर्याद असलेला वापर असेल की ज्याच्यामुळे जमिनीचं प्रदूषण होतं, त्याचबरोबर पाण्याचं प्रदूषण होतं, किंवा कीटकनाशके असतील खते असतील यांच्या अमर्यादित वापरामुळं शेतजमीन जी आहे या शेतजमिनीचं वाळवंटीकरण होतं किंवा त्या जमिनी ज्या आहेत या जमिनी क्षारयुक्त होतात. तर अशा पद्धतीच्या काही समस्या ज्या आहेत या समस्या आपल्याला ग्रामीण भागामध्ये असलेल्या दिसून येतात. अशा पद्धतीनं आपल्याला शहरी वसाहती असतील किंवा ग्रामीण वसाहती असतील तर यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही पर्यावरणाशी संबंधित ज्या काही समस्या आहेत की या समस्या कशामुळं निर्माण होतात तर लोकसंख्येमध्ये झालेली जी काही वाढ आहे या वाढीमुळं या पद्धतीच्या ज्या काही समस्या आहेत या समस्या आपल्याला निर्माण झालेल्या दिसून येतात. धन्यवाद.